घाटावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या, तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गणी. अंगावर काटा आला ना? हो ना, खरे. आता आपण फक्त ट्रेलर बघितला आणि आपल्या अंगावर काटा आला. विचार कर की 450 वर्षापूर्वी त्या लोकांच्या मनात काय असेल आणि किती तो थरारक प्रसंग असेल आपण कल्पनाच नाही करू शकत. नाही, आणि हाच अनुभव आपल्या समोर आणण्यासाठी दिग्पाल लांजेकर यांनी प्रयत्न केलाय या चित्रपटातून, पावनखिंड. अरे पण गुरु, आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीला कधीही विचारलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला बाजी प्रभू देशपांडे आणि पावनखिंड ही गोष्ट माहीत असतेच. हो, ते अगदी तू खरं बोललास, कारण आपल्यालाही माहिती आहे, आपण शाळेत शिकलोय त्यामुळे आपल्यालाही माहितीच आहे. पण मला असं सांगायचं आहे की आपण ते प्रेक्षकांना सांगून ती गोष्ट परत सांगून त्यांचा वेळ नको घालवायला. बरोबर. आपण आज बोलूया ज्या टीमने हा चित्रपट आपल्या समोर आणला त्यांच्याबद्दल. तर टीम म्हणलं तर टीम लाईक लीडर असतो, आणि चित्रपटाच्या लाईफ मध्ये तर लीडर म्हणजे डायरेक्टर. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार हे एकच, दिग्पाल लांजेकर. येस, आपल्याला खर तर याची ओळख झाली ती मला वाटते फर्जंद या चित्रपटापासून. फर्जंद, त्याच्यानंतर तशाच घाटणीचा आणि तसाच जबरदस्त फतेशिकस, आणि आता पावनखिंड. मला वाटतं या तिन्ही चित्रपटांनी त्यांनी अगदी मराठी माणसाला हलवून टाकलं. हो खरे, ऍक्च्युली त्यांचं ऍक्च्युली एक मुलाखत बघितली मी त्यांची, आत्ताच रिसेंट झालेली. त्यात त्यांनी सांगितलं आहे की त्यांना टोटल 8 चित्रपटांची सिरीज आहे डोक्यात, म्हणजे त्यांच्याकडे ते रेडी आहे, लिहून कथा वगैरे सगळं लिहून रेडी आहे. आणि त्यांना ऍक्च्युली शिवाजी महाराजांचे जे मावळे होते, जे शूरवीर मावळे होते की ज्यांना त्यांना ज्यांना त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, आणि ते सुद्धा अभ्यासपूर्वक, म्हणजे ते लिटरली त्याच्या माग प्रॉपर रिसर्च करून नवीन नवीन गोष्टी शोधून आणि तशा गोष्टी मूवीमध्ये इन्क्लूड करून आपल्या समोर सादर कर. तर आपण दिग्पाल लांजेकर यांना फर्जंद, पावनखिंड, आत्ता झालंय पावनखिंड आणि फतेशिकस ह्या चित्रपटांमुळे ओळखतो. पण ह्या चित्रपटांमध्ये सगळ्यात जी महत्वाची आणि विशेष गोष्ट जी आहे ती म्हणजे या चित्रपटाचं कास्टिंग. खरं, मला असं वाटतं की त्यांनी कास्टिंगसाठी पण वेगळा अभ्यास काहीतरी केला असणार. असणार, कारण बघ ना, शिवाजी महाराजांचं आणि जिजाऊंच जे कॅरेक्टर आहे ते सादर करणारे कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर आणि मृणाल देव, सॉरी मृणाल कुलकर्णी. तर हे काय म्हणतात, त्या दोन्ही प्रतिमा आपल्यासाठी एका दैवतासारख्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, त्यामुळं त्याची जाण ठेवून त्या तशाच राहायला पाहिजेत किंवा ते त्या कॅरेक्टरला शोभतील याचा विचार करून. हा, याचा विचार करून ते कास्टिंग आहे. आणि बाकी मावळे तू म्हणतेस म्हणशील तसं, तर जशी रिक्वायरमेंट आहे किंवा जशी त्या कॅरेक्टरला सूट होतील तसे ते त्यांनी हे केले. बरोबर. म्हणजे आता पावनखिंडचं बघितलंस तर अजय पुरकर ही व्यक्तिरेखा यांनी जी साकारली व्यक्तिरेखा बाजी प्रभू देशपांडे यांची, तर बाजी प्रभू असेच पाहिजेत ना की जे 50 कडे आहे त्यावेळेला पावनखिंडीचं युद्ध झालं आणि त्यांची फिजिक तशी आहे. हे अगदी सिक्स पॅक्स नको आहेत त्यांना, पण पहिलवान असं पहिलवान रांगड्याकडे दिसला पाहिजे. yes. म्हणून ते त्यांचं तेच तो अभ्यासपूर्वक गोष्टी केलेल्या आहेत कास्टिंगच्या बाबतीत सुद्धा. आणि आता तर तसं नावं घ्यायची झाली तर त्याच्यामध्ये मूळ कास्ट आहे, म्हणजे चिन्मय मांडलेकर ज्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली, त्यानंतर मृणाल कुलकर्णी ज्यांनी राजमातांची केली, अजय पुरकर ज्यांनी बाजीप्रभूंना साकारलं, त्यानंतर सिद्धी जोहर साठी समीर धर्माधिकारी ज्यांनी आधी पण विलनचंच काम केलंय, बट तरी सुद्धा त्यांना इथे ऍज अ विलन किंवा निगेटिव्ह भूमिकेत बघायला मिळालं. त्यानंतर रायाजींची भूमिका अंकित मोहन यांनी केली. रायाजी राईट. मला वाटतं की ही जी तू आता नावं मला वाटतं मोबाईल मध्येच सांगितलीस, कारण एवढी लक्षात राहणं पण शक्य नाहीये. पण ह्याच्या व्यतिरिक्त विशेष असं मला वाटलं ते म्हणजे
प्राजक्त माळी यांनी साकारलेली नायाजी बांदल यांच्या पत्नीची भूमिका असेल, किंवा आस्ताद काळे यांची सुद्धा जी भूमिका आहे, त्यांनी जी भूमिका केली आहे ती सुद्धा खरंच एक दमदार भूमिका आहे. हो बरोबर, म्हणजे काही ठिकाणी अगदी सिद्धी जोहरला भारी पडणारी भूमिका आहे, भारी पडणारी भूमिका आहे. आणि शिवा काशी यांची भूमिका म्हणजे त्यांनी केलं, येस, ते पण कॅरेक्टर खूप चांगलं केलं. त्यामुळं कास्टिंग हा विषय बहुतेक दिग्पाल लांजेकरांसाठी खूप महत्वाचा असा अंदाज. नाही खरंच तो कुठल्याही चित्रपटासाठी महत्वाचा असणार, असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. खरं तर वेगवेगळे चित्रपट झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांवरती, हे खरंच न्यूमरस आहे. पण प्रत्येक चित्रपटामध्ये प्रत्येक दिग्दर्शकाची सादरीकरणाची शैली असते वेगळी. मला वाटतं की दिग्पाल सरांची पण अशीच एक विशेष शैली आहे, म्हणजे ज्यामुळं हे चित्रपट जास्त भावतात आपल्याला. हो खरंय, त्यांचे इमोशनल सीन दाखवायची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक मावळ्याच शिवाजी महाराजांवरचं एक वेगळं प्रेम दाखवायचं, प्रेम दाखवायचं. बरोबर, जसं तू आता मगाशी मला सांगत होता शिवा काशिदांच्या गोष्टीबद्दल, त्यामध्ये जर बघायला गेलं तर त्यांना पण माहिती आहे, शिवा काशिदना पण माहिती आहे की आपण जाणार आहे, आपला अंत आहे, म्हणजे इथे शेवट आहे आपला. पण तरी पण ते त्याच एक्साइटमेंटनं किंवा त्याच जिद्दीनं जातात की नाही, मला महाराजांसाठी काहीतरी करायला मिळतंय ना, स्वराज्यासाठी काहीतरी आपल्याला करायला मिळत. हा, आणि महाराज म्हणून चाललंय ही त्यांच्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट असते. बघ ना, अजूनही अंगावर काटा, हो अंगावर काटा येतो. आपण मला मनात विचार जरी आला तरी आपण अंगावर काटा येतो. आणि तिथं त्या सैनिकांचं काय झालं असेल, विचार कर ना, त्या मावळ्यांचं काय झालं असेल त्या क्षणाला. ही खूप छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटलं, हो खरं, हे सुद्धा त्यांनी किती प्रखरतेने दाखवलं की दाखवलंय त्यांच्या जागी एक दुसरा माणूस चाललाय, आणि सगळ्यांना माहिती की हा मृत्यूलाच चाललेला आहे, मृत्यूच आहे याचा शेवट, तरी सुद्धा तो स्वतः जायला तयार असतो. आणि मग त्यांच्या मनात काय आलं असेल, किती सुंदर झालं असेल त्यांचं, माझ्या जागी असं कोणतरी चाललंय. हा नाही, हीच ऍक्च्युली दिग्दर्शकाची शैली आहे की 450 वर्षापूर्वीची जरी गोष्ट असली तरी अजूनही आपल्या अंगावर काटा आणते. त्यामुळं तुझे ते जे संवाद लिहिलेत ना ते पण खूप सुंदर आहेत. म्हणजे जेव्हा म्हणजे तू जर बघायला गेलास तर सुरुवातच शिवाजी महाराज नॅरेशन करतायत शंभू महाराजांना, की पावनखिंडीच्या इथं बसून की या ठिकाणी लोकांनी रक्त सांडलंय स्वतःच म्हणून माझा राज्याभिषेक होतो, नाहीतर त्या ह्याला पण काही किंमत नाही, असं ते थोडक्यात सांगायचं त्यांचा अर्थ. मला जर हो अरे खूप खूप हे होत. तर तेच मुळात म्हणजे दिग्दर्शकाची किंवा लेखकाची ती शैली असते की काय पद्धत काय ते समोरच्या प्रेक्षकाला ओळखतात असं म्हणताय. खरं, आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला थोडीशी अनपेक्षित अशा गोष्टी या चित्रपटांमध्ये प्रयत्न झाला आहे, जे म्हणजे VFX किंवा वेगवेगळे स्टंट, आणि जे आपण युद्ध करतानाचे जे सीन्स शूट झाले ते सुद्धा खूप आपल्याला रिअलिस्टिक वाटतात. म्हणजे अगदी मला असं वाटतं की हा चित्रपट जर अजून थोडा इफेक्टिव्ह झाला असता किंवा अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर दिली की ताकद आहे. आहे खरंय, म्हणजे तू म्हणतोस तसं VFX किंवा या गोष्टींवरती अजून थोडासा भर दिला असता तर कदाचित हॉलिवूडला टक्कर देईल एवढा सुंदर चित्रपट दिग्पाल लांजेकरांकडनं अजून मोठ्या प्रमाणात सादर झाला असता. पण या सगळ्या टेक्निकॅलिटी झाल्या, शेवटी मला वाटतं की ते जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये एवढं सगळं सादर करणं, एवढं सगळं करणं, हे पण भारी असत, हे खूप मोठं कौशल्य आहे. येस, तर हे जे सीन्स आपण बोललो आधी तर ते एवढे रिअलिस्टिक वाटायचं कारण हेच की सगळ्यांनी खरंच त्या पर्टिक्युलर लोकेशनला जाऊन शूटिंग केले. राजगडावर
राजगड दाखवायचं असेल तर खरंच तिथं राजगडावरती जाऊन वरती थोडा सेट उभा करून मग तिथं शूटिंग केलं. त्यामुळे ते आपल्याला आता आपण आपल्याला राजगड माहिती आहे त्यामुळे आपल्याला ते जास्त जाणवतं की खरंच तिथं कसं झालं असेल. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे ही महाराज असं त्या पाचीवरती उभारले गुरुजावरती उभारलेले तर ते कसं वाटत. हा म्हणजे ते किती म्हणजे रिअलिस्टिक वाटावं आणि खरंच ते महाराज आहेत हे जाणवावं एवढे एवढं ते हे आहे. आणि या मूवीचा सर्वात मोठा आणि महत्वाचा पार्ट म्हणजे शेवटचा फाईट सिक्वेन्स. येस. तर माझ्या मते मराठी चित्रपटातला सर्वात सुंदर आणि अंगावर शहारे उभा करणारा फाईट सिक्वेन्स कुठला असेल तर तो पावन खिंड मधला असेल. त्याच्या मागे पण कारण आहे ना बघ ना जसं तू म्हटलंस तसं हे ऑफकोर्स रिअल लोकेशनला आहे खिंडीतलाच हे शूटिंग आहे म्हणजे हे मला माहिती कारण मी जाऊन आलोय आपण बघितलेलं आहे. हो बट हे पावन खिंड नाहीये ही राजगडाच्या इथली. बरोबर बरोबर. पण त्यांनी शोधून काढलेली करेक्ट पण ते रिलेट होत ना की ती खिंडी सारखी वाटते. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सेम लोकेशन शोधून प्रॉपर ते त्यांनी तिथे शूट केले. बरोबर बरोबर. आणि पाऊस हा खरा आहे त्यातला म्हणजे मोस्ट ऑफ द सीन्स जे आहेत ते खऱ्या खुऱ्या पावसात भिजत भिजत शूट केलेले त्यामुळे ते अजून रिअलिस्टिक वाटत. खरं आणि ऍक्टिंग बद्दल त्यांच्या काय बोलायचं नाही म्हणजे बाजीप्रभूंची ऍक्टिंग जर तू बाजीप्रभूंचा तो सीन आहे जेव्हा ते दगडावर उभा राहून सगळ्या मावळ्यांना प्रोत्साहित करतात की आपल्याला आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायचे जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत. तो जो सीन आहे तेव्हा म्हणजे माझं पर्सनल मत आहे की तेव्हा अजय पुरकर ज्या आवेशानं बोलतात त्या आवेशानं त्यांच्याकडे बघताना एक क्षण मला असं वाटलं की त्यांनी टिळकांची भूमिका तरी एकदा तरी आयुष्यात करतील सुद्धा काय माहिती करतील सुद्धा आपण त्यांना सजेस्ट करू. येस जोक्स पार्ट. पण तो सीन खूप खूपच महत्वाचा वाटला मला. बरोबर बरोबर. आणि जसं तू अजय पुरकर यांच्या ऍक्टिंग बद्दल बोललास तसं बाकीचे सुद्धा एवढे दिग्गज कलाकार आहेत आणि त्यांची ऍक्टिंग इतकी इम्पॅक्टफुल आहे की म्हणजे आता मगाशी जसं मी म्हटलं की असतात काळे तर यांनी जी ऍक्टिंग केलेली आहे तर काही क्षणांसाठी असं वाटतं की तो जास्त पॉवरफुल आहे सिद्धी जोहरपेक्षा. हो हो खरं. अशा अनेक सीन्स आहेत या मूवीमध्ये की जे आपल्याला परत 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 बोलायची इच्छा होती पण सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. तुम्ही त्या थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्सच करायला पाहिजे. येस. आता आपण ज्या सीन्स बद्दल चर्चा केली ना असे अनेक सीन आहेत जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पण मला तुला एक सांगायला असं गोष्ट मला तुला सांगायची एखादी गोष्ट म्हणजे की आतापर्यंत दिग्पाल लांजेकरांचे जे तिन्ही मूवी झाले त्या तिन्ही मूवीचं म्युझिक सुद्धा त्याच ताकदीचं आहे आणि प्रेक्षकांना तेवढंच आवडणार किंवा खिळवून ठेवणार आहे. आणि मला वाटतंय ते आवडतेच आणि सगळीकडं सध्या असं झालंय की एक काळ होता की ज्या वेळेला मराठी गाणी कमी वाजायची हिंदी जास्त पण ह्या अशा रिव्होल्युशनरी गाण्यांमुळे खर तर बदलून गेलाय. हो हो. आणि त्याचे शब्द म्हणा किंवा त्यांची चाल ही वेगळी असल्यामुळं लोकांना भावते हे दिसून येते. बरोबर. मला ऍक्च्युली हेच तुला सांगायचं होतं की जर एखादा चित्रपट एवढं यश मिळवू शकतो मराठीतला तर ही मराठी चित्रपट सृष्टीची ग्रोथच म्हणायला पाहिजे. खरंय. म्हणजे बघ ना तू आता आपण मगाशी जसं बोलत होतो की अगदी 2 दिवसात 750 थिएटर्स पेक्षा जास्त मध्ये हाऊसफुल होता तर मग ही यशाची पावतीच आहे. खरंय खरंय. आणि अजून एक मला खरं तर स्पेशल मेन्शन करावं वाटतं की असे चित्रपट आणण्यासाठी आम्हाला चित्रपट प्रेमींना आणि एक मराठी माणूस म्हणून खरं तर खूप खूप धन्यवाद द्यायचे डायरेक्टर्सना आणि ऍक्टर्स आणि पूर्ण प्रोडक्शन की ते एवढे चांगले सिनेमे आणतात. ऍक्च्युली मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जर आपणच स्वतःहून जर थिएटरमध्ये हे पिक्चर बघितले नाहीत तर आपणच आपली ग्रोथ
खुंटवतोय किंवा कमी करतोय असा अर्थ होईल. सो सगळ्यांना एक असं निवेदन आहे की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्येच बघा, थिएटरमध्येच बघा, अजूनही आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स थिएटरमध्ये घेण्यासारखाच. बरोबर बरोबर. आणि ह्याच प्रॉडक्शन टीमला आणि दिग्पाल लांजेकर सरांना खूप खूप शुभेच्छा की त्यांनी असेच अजून खूप चित्रपट काढावेत आणि आमच्यासारख्या चित्रपट प्रेमींना खेळवून ठेवावं. हो, आणि नवीन पिढीला शिवाजी महाराज कळावेत.